नमस्कार एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उन्हाळी सुट्टीचं नियोजन करणारे अनेकजण कोल्हापुरात येऊन अंबाबाईचं दर्शन घेत आहेत भाविकांच्या या गर्दीमुळं कोल्हापूर फुलून गेलंय भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीकडून विविध सुविधा पुरवण्यात आल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात खास करून उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीत या गर्दीत वाढ होते अंबाबाईच्या दर्शनासह कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग आणि ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटनाची संधी असल्यामुळे राज्यासह देशभरातील लोक सुट्टीतील सहलीच्या नियोजनात कोल्हापूरचा समावेश करतातच आज उन्हाळी सुट्टीसह रविवारचा दिवस असल्यामुळं बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांसह जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती वाढत्या उन्हाचा भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मंदिराच्या आवारासह जुना राजवाडा पोलीस ठाण्यापर्यंत दर्शन रांगेसाठी खास मंडप उभारण्यात आलाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा ठिकठिकाणी थीक करण्यात आली आहे गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासह अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी मंदिर परिसरावर क्लोज सर्किट कॅमेऱ्यांची करडी नजर आहे यंदाच्या सुट्टीत सुमारे पाच लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं जवळपास महिन्याभरामध्ये पाच ते सहा लाख भाविकांनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे उन्हाची तीव्रता पाहता मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चारही दरवाजामध्ये शुद्ध पाण्याची सोय आमच्याकडून करण्यात आली होती भाविकांनी देवस्थान समितीने उपलब्ध केलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केलं श्याम नरसप्पा उमेदवार औरंगाबादहून आलेले आहे दर्शनासाठी दर्शन व्यवस्थित झालेले असं म्हणजे कुठलीही घाई नाही एकदम व्यवस्था स्वच्छता आणि मंडप वगैरे सगळे सोय आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे तिथली कुठलीही अडचण नाही वाढत्या उन्हामुळे शहराच्या अन्य भागात शांतता असली तरी उन्हाळी सुट्टीमुळं अंबाबाई मंदिराचा परिसर मात्र भाविकांच्या गर्दीनं दिवसभर फुलून जातोय